मंडळी, कोरफड हे नाव प्रत्येकाच्या परिचयाचं आहे आणि यामध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे आपल्या परसबागेत किंवा घराच्या आजूबाजूला अनेक जण कोरफडीचं झाड लावत असतात. आणि कोरफडीचे फायदे म्हणाल तर ते अगदी डिगभर आहेत. मग याचे फायदे आपल्या चेहऱ्यासाठी असो किंवा केसांसाठी असो किंवा पुरुष असो वा स्त्री, प्रत्येकाच्या शरीरासाठी आणि शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी कोरफडचे फायदे खूप आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोरफड खाण्याचे फायदे याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. चला तर मग आता अधिक वेळ न घेता जाणून घेऊयात कोरफड खाण्याचे फायदे. मंडळी, कोरफड खाण्याचा पहिला फायदा आहे बद्धकोष्ठतेसाठी. बद्धकोष्ठता म्हणजे ज्यांचं पोट व्यवस्थित साफ होत नाही अशा व्यक्तींसाठी कोरफड ही खूप फायदेशीर ठरते. अनेकांना पोट साफ न होण्याची समस्या असते आणि मग पोट व्यवस्थित साफ झालं नाही तर त्यामुळे अनेक रोग होऊ शकतात. खरं तर बऱ्याचशा रोगांचं प्रमुख कारण हे आहे की शरीरामध्ये असलेला जो मल आहे तो व्यवस्थित पद्धतीने बाहेर पडत नाही आणि यामुळं मग आजार व्हायला लागतात. पण तुम्ही जर कोरफडीचं सेवन करत असाल तर तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून किंवा पोट साफ न होण्याची ही जी समस्या आहे यापासून मुक्ती मिळेल. त्याचप्रमाणे अनेकांना तिखट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने शरीरामध्ये ॲसिडिटी किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. तर अशा वेळेला कोरफडमध्ये असलेलं लॅक्झॅटिव्ह गुणधर्म तुमच्या शरीराला आणि पचन संस्थेला डिटॉक्स करण्याचं काम करतं. मधुमेह असणाऱ्या व्यक्ती जर कोरफड खात असतील तर त्यांनासुद्धा या कोरफडीचा खूपच फायदा होऊ शकतो. मधुमेह अर्थात डायबिटीज, तर या डायबिटीजला आधीच्या काळामध्ये वयस्कर लोकांचा आजार मानलं जायचं. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आपली जी बदलती जीवनशैली आहे या जीवनशैलीमुळे हा रोग अगदी लहान बालकांपर्यंतसुद्धा येऊन पोचला आहे. आणि डायबिटीजवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमितपणे योग करणं आणि खाण्यापिण्यावर कंट्रोल करणंसुद्धा खूप आवश्यक आहे. याचबरोबर डायबिटीजच्या पेशंटनी जर नियमितपणे कोरफडीचं ज्यूस पिलं तर त्यांना या रोगामध्ये खूप लाभ मिळू शकतो. मग ती टाईप 2 डायबिटीज असो किंवा टाईप 1 डायबिटीज असो, तर या टाईप 2 आणि टाईप 1 रोगीसुद्धा कोरफडीचं सेवन करू शकतात. कोरफड खाण्याचा पुढचा फायदा म्हणजे ज्यांना आपलं वजन कमी करायचं आहे अशा व्यक्तींसाठी सुद्धा ही खूप उपयुक्त आहे. काहीही आरबट चरबट खाल्ल्यामुळं किंवा अनहेल्दी असणारं जेवण जर आपण केलं तर यामुळं आपल्या शरीराचं वजन वाढत असतं. याचबरोबर शरीराची पुरेशी हालचाल नसणं हे देखील वाढत्या वजनाचं एक प्रमुख कारण आहे. पण वाढत्या वजनाची कोणतीही कारणं असू द्या, कोरफडीचा ज्यूस तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतो. यामध्ये अँटी इन्फ्लेमेंटरी गुणधर्म असतात आणि हे गुणधर्म वाढलेल्या शरीराचं वजन कमी करण्यासाठी मदत करत असतात. म्हणून वजन कमी करण्यासाठी किंवा शरीराची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी नियमितपणे कोरफड ज्यूस पिल्याने खूपच फायदा होईल. त्याचप्रमाणे कोरफडीचं सेवन करून आपण आपली पचन क्षमतासुद्धा सुधारू शकतो. कोरफडीचा रस पिल्यामुळं आतड्यामधील जे उपयोगी बॅक्टेरिया आहेत त्यांची वाढ होते आणि यामुळं आतड्यांची अन्नपचन करण्याची क्षमता वाढते. त्याचबरोबर अपचनाचा त्राससुद्धा कमी होतो आणि कोरफडीचा रस पिल्याने पित्ताचा त्राससुद्धा कमी होत असतो. यामुळे आपल्याला संधिवाताच्या समस्येमध्ये सुद्धा खूप फायदा होत असतो. कोरफडीच्या रसामुळं आमवाताच्या रुग्णांना होणाऱ्या वेदना आणि सांध्यामधील ताठरता कमी होण्यास मदत होत असते. त्याचप्रमाणे कोरफडीमध्ये असलेल्या दाहशामक क्षमतेमुळं वेदना कमी होण्यास मदत होत असते. तर मंडळी, हे असे काही कोरफड खाण्याचे फायदे आहेत. तुम्हाला जर हे फायदे आवडले असतील तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. आयुष्य होईल सुंदर. पाहत रहा फक्त जीपी हिलर. धन्यवाद.